आज आपण दोन प्रकारचे स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत. एक म्हणजे बटर मसाला कॉर्न चाट आणि दुसरा चीजी कॉर्न चाट. चला मग कृतीला सुरुवात करूया. पहिले आपण चीजी कॉर्न चाट बनवणार आहोत. त्यासाठी हे 2 चमचे बटर घेतलं आहे. बटर वितळू देऊया. बटर आपलं वितळले आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या. हे बटरमध्ये मी खरपूस फ्राय करून घेणार आहे. लसूणचा कलर बघा आता चेंज झाला आहे. त्यात आता मी 2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकते. मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायच्या असतील तर टाकू शकता, नाही टाकल्या तरी चालेल. थोडं परतून घेऊया 10-20 सेकंड. तर ह्यात आपण 1 बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा छान आपण कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान आपला नरम झाला आहे पहा. ह्यात आपण 1 बारीक चिरलेला टमाटर टाकूया. 1 छोटी शिमला मिरची बारीक चिरलेली. दोन कप उकडलेले स्वीट कॉर्न हे मी कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेतल्या आहेत. त्यात मी 1 चमचा मीठ टाकलं होतं. मिक्स करूया. तर हे मी पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. भाजीच्या हिशोबाने आपण मीठ टाकणार आहोत. 1 चमचा चिली फ्लेक्स थोडं सजावटीसाठी ठेवणार आहे. 1/2 चमचा काळी मिरी पूड. 1/4 चमचा हे मी पिझ्झा मॅजिक्स घेतलं आहे. हे डीमार्टमध्ये आपल्याला मिळेल. ते मिक्स करूया. तर सर्व साहित्य मिक्स केल्यावर मी आता हे 2 मिनटं वाफवून घेणार आहे. आपल्याला जास्त नाही शिजवायच्या आहेत भाज्या. हे 2 मिनटंच वाफवून घेणार आहे. तर 2 मिनटं झाले आहेत. तर हे आपण मिक्स करून घेतलं आहे. पुन्हा 2 चमचे मेयोनीज टाकणार आहे. 2 मोठे चमचे टाकले आहे. 1 मोठा चमचा शेजवान सॉस. 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस. मिक्स करूया. तर सर्व साहित्य मिक्स केल्यावर त्यावर आपण चीज टाकूया. तर चीज मी सर्व साईडला टाकलं आहे. त्यावर आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर आपण साधारण 1-2 मिनटं हे बारीक गॅसवर छान चीज वितळेपर्यंत ठेवूया. 2 मिनटं झाली आहेत. हे पहा आपले चीज मस्त वितळलं आहे. तर मी गॅस बंद करते. आपलं चीजी कॉर्न चाट रेडी आहे. आता आपण बटर मसाला कॉर्न चाट करून घेऊया. इथे मी 1 कप उकडलेले कॉर्न घेतले आहेत. त्यात मी 1 चमचा बटर टाकणार आहे. बटर मी आधी मिक्स करून घेते कॉर्नमध्ये. 1/2 बारीक चिरलेली शिमला मिरची साधारण 2 मोठे चमचे आहे. 1 बारीक चिरलेला टमाटर. 1 बारीक चिरलेला कांदा. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. 1/2 चमचा काळी मिरी पूड. 1/2 चमचा चाट मसाला. चवीनुसार मीठ. 1/2 चमचा लिंबाचा रस. 1/2 चिरलेली कोथिंबीर. तर हे आपण मिक्स करून घेऊया.
हा झाला आपला बटर मसाला कॉर्नचॅट तयार। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका।